जेव्हा जेव्हा पवार विरोधात बसतात तेव्हा राज्यात दंगली उसळतात असा गंभीर आरोप भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केलाय. ट्रॅक रेकॉर्ड तपासून पहा, पवार सत्तेत नसल्यावरच राज्यात दंगली झाल्याचा दावा दरेकरांनी केलाय. तर राज्यात दंगली घडवल्या तर कोणाचा फायदा होतो हे माहिती आहे असा पलटवार जयंत पाटलांनी केलाय. जेव्हा जेव्हा पवारसाहेब सत्तेच्या बाहेर राहिलेले आहेत आपण सर्व ट्रॅक रेकॉर्ड मागचा इतिहास तपासा, त्या त्या वेळेला महाराष्ट्रात दंगली झालेल्या आहेत आणि कुठलाही सत्ताधारी पक्ष हा शांतताच त्या ठिकाणी अपेक्षित करत असतो, तो दंगली घडवत नसतो. विरोधी पक्षात जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा पवारसाहेबांचे पक्ष आहेत तेव्हाच या राज्यात दंगली झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे विरोधी पक्षच या दंगलीमागे आहे का याची सखोल चौकशी व्हायला हवी. या राज्यात दंगली घडवल्या ओ स्वप्न ही त्रासदायक गुडघे दुखी आपले स्वप्न साकार करण्यासाठी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. तर कोणाचा फायदा होतो हे आता सगळ्यांना जगजाहीर आहे आणि म्हणून राज्यात आपली लोकप्रियता कमी झालेली आहे ती सावरण्यासाठी काही लोक असा प्रयत्न करत असतील. लाल मातीतली कुस्ती म्हणजे